देशात पहिल्यांदाच रुग्णांचा आकडा आता 1 लाखापार गेलाय. 24 तासात 1,03,588 रुग्ण आढळले आणि आता देशातल्या एकूण रुग्णांचा हा आकडा 1,25,89,067 इतका झालाय. गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला 97,894 रुग्ण आढळले होते आणि गेल्या वर्षीची सर्वाधिक रुग्णवाढ होती. तर सोमवारी दिवसभरामध्ये 478 रुग्णांचा बळी गेलाय. ब्रेक दी चेन अंतर्गत राज्यात अनेक निर्बंध लागू केलेत. काही घटकांना यामधून सूट दिली आहे. परीक्षार्थी, वाहन चालक, स्वयंपाकी, घरकाम करणारे यांना रात्री 8 नंतर आणि वीकेंड लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. या काळामध्ये त्यांना ये जा करण्यासाठी परवानगी आहे. खासगी कारखान्यांमध्ये ओळखपत्रासह रात्री 8 नंतर खासगी बस किंवा गाड्यांनी प्रवास करता येणार आहे. लसीकरण वेगानं व्हावं यासाठी सध्या प्रशासन प्रयत्नशील आहे, पण धारावीकर लसीकरणाला प्रतिसाद देतच नाहीयेत. दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये संसर्ग पुन्हा एकदा वेगानं पसरतोय आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होणं हे गरजेचं आहे. त्यामुळे पालिकेनं धारावीमध्ये लसीकरण मोहीम आता हाती घेतली आहे. आजपासून मेट्रो 1 च्या फेऱ्या घटणार आहेत. राज्य शासनानं लागू केलेल्या कडक नियमांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं खासगी कार्यालयांमधल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिलेत आणि त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांची संख्या घटण्याची शक्यता आहे. मेट्रोनं आपल्या फेऱ्यांमध्ये कपात केली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये राज्य सरकारच्या निर्देशांची अंमलबजावणी सुरू केली आहे. रिक्षाचालकांनी तात्काळ टेस्ट करून घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. प्रवाशांनी देखील रिक्षाचालकांचे कोरोना रिपोर्ट तपासूनच मगच प्रवास करण्याचं आवाहन केलं आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात दिवसभरात 4,077 नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आणि दिवसभरात 46 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवड शहरात काल 2,152 रुग्ण वाढले आणि 16 रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यामधल्या 42,741 जणांवर उपचार सुरू आहेत. नवी मुंबईतल्या सिडको भवन, रायगड भवन आणि सिडकोच्या इतर ऑफिसेसमध्ये येणाऱ्या नागरिकांना बंदी घातली आहे. पुढचे आदेश येईपर्यंत त्यांना बंदी असेल. भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे या ऑफिसमध्ये मोठी गर्दी होत होती आणि त्यामुळे रुग्णवाढीची शक्यताही जास्त आहे. म्हणूनच नागरिकांना आता प्रवेशबंदी करण्यात आली. परभणी जिल्ह्यात 553 नवे कोरोना रुग्ण आढळलेत. 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या 3,177 जणांवर उपचार सुरू आहेत. प्रशासनानं कोरोना रोखण्यासाठी नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये या वर्षातला एक दिवसातल्या सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद ही करण्यात आली आहे. काल एका दिवसामध्ये 360 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आणि दिवसभरामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय. 229 जण कोरोनामुक्त झालेत. जळगाव जिल्ह्यामध्ये काल दिवसभरामध्ये 1,182 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आणि जिल्ह्यामध्ये 15 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 11,656 रुग्ण उपचार घेत आहेत. पुण्यामध्ये वाघोली परिसरात पुणे नगर महामार्गावर सलून व्यावसायिकांनी आंदोलन केलं. नियम आणि अटी लावून सलून सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिरूर तालुक्यातल्या शेतकरी आता संकटात सापडलेत. राज्यातल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर यंदा यात्रा आणि आठवडी बाजार बंद आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कलिंगडांची विक्री होते, मात्र बाजार बंद असल्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. दरम्यान कलिंगड शेतामध्येच आता खराब होऊ लागली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. यवतमाळमध्ये सध्या अंत्यसंस्कारासाठी लाकडांची टंचाई भासते. यवतमाळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय, मृतांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडांची टंचाई जाणवते. त्यामुळे पालिकेकडून लोकसहभागातून लाकूड, गौरी आणि रोख रक्कम दान स्वरूपात गोळा करून अंत्यसंस्काराचा हा खर्च भागवला जातोय. धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये 11 व्हेंटिलेटर वर्षभरापासून धूळखात पडून आहेत. व्हेंटिलेटर्सच्या वापराअभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले, त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पाणिक सांगळे यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेनं केली. शिवसेनेनं हा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे.
आयपीएल सामन्यांसाठी संघांना सराव करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. आयपीएलचे संघ 2 सत्रांमध्ये सराव करतात. दुपारी 4 ते संध्याकाळी 6:30 आणि संध्याकाळी 7:30 ते 10 पर्यंत सराव होत असतो. या सरावासाठी संघाबरोबर इतर स्टाफला मैदानावर उपस्थित राहण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये वासाळीजवळ बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला आणि हा हल्ला सीसीटीव्ही चित्रित झालाय. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यामध्ये आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय. अनेक पाळीव प्राण्यांचा बळी गेलाय, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये बिबट्याची दहशत आहे. दहशतवाद विरोधी सेलनं मोठी कारवाई केली. अमरावतीच्या वडगाव मोहरे इथं 1200 जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्यात. दहशतवादी विरोधी सेलनं नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या 1200 जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्यात. इकोस्पोर्ट वाहनासह 2 आरोपी आणि 2 मोबाईल असा 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाण्यात मनसे पदाधिकारी जमील शेख यांची मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गोळ्या झाडून हत्या झाली होती. या प्रकरणामध्ये गोळी झाडणारा आरोपी पोलिसांना सापडलाय. 23 नोव्हेंबर 2020 जमील शेखवर गोळ्या झाडणाऱ्या इरफान सोनू शेख मंसुरीला उत्तर प्रदेशातल्या लखनौमधून अटक करण्यात आली आणि आता ठाणे पोलिसांच्या त्याला ताब्यात देण्यात आलंय. या प्रकरणातला मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. त्याचे धागेदोरे इरफानकडून मिळतील अशी पोलिसांना आशा आहे. पनवेल महानगरपालिकेतल्या 15 नगरसेवकांना निलंबित करण्यात आलंय. पनवेल महापालिकेमध्ये वाढीव मालमत्ता कराविरोधात महासभा आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी ऑनलाईन महासभा असताना सभागृहामध्ये उपस्थित राहिल्यानं आणि महासभेत गदारोळ घातल्यामुळे महापौर कविता चोतामल यांनी 15 नगरसेवकांवर ही निलंबनाची कारवाई केली आहे. नाशिकच्या गंगापूर डॅममध्ये 6 युवक आंघोळीसाठी गेले होते आणि त्यांच्यामध्ये 2 युवक बुडाले. पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे हे युवक पाण्यात बुडले. आपले मित्र बुडतात हे लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांची मदत घेतली, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. 17 वर्षाचा साबिर सलीम बेग आणि उमर शेख अशी मृत्यू झालेल्या या दोघा युवकांची नावं आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा 2026 पर्यंत सत्तेत राहण्याचा मार्ग मोकळा झाला. आता पुतीन यांना आणखी 2 वेळा अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये सहभागी होता येईल. रशियाच्या घटना दुरुस्तीवर औपचारिक शिक्कामोर्तब करण्यात आले आणि त्यानुसार पुतीन यांना 2026 पर्यंत सत्तेत राहता येणार आहे आणि सोमवारी याबाबतच्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे